शिवशरण पाटील हे सत्तेच्या मागे कधीच धावले नाहीत. सत्ता असो वा नसो, त्यांनी माणसं जोडण्याचं काम केलं. आपण सदैव त्यांच्या बरोबर राहू अशी ग्वाही पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली. माजी आमदार शिवशरण पाटील यांचा शुक्रवारी 1 जून रोजी वाढदिवस होता. शिवशरणांना पाटील मित्रपरिवार आणि शिवराज प्रतिष्ठानच्या वतीनं यानिमित्त आठवडाभर विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान शुक्रवारी देखील दिवसभर विविध उपक्रम राबवण्यात आले. सायंकाळी 7 वाजता जुळे सोलापुरातील गोविंदश्री मंगल कार्यालयात शिवशरण पाटील यांच्या नागरी सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्योजक तथा मैंदर्गीरत्न एजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना तथा श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे, शिवसेनेचे शहर प्रमुख प्रताप चव्हाण, परिवहन समितीचे सभापती तुकाराम मस्के, वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेविका राजश्री पाटील बिराजदार आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशरण पाटील यांचा यथोचित असा नागरी सत्कार करण्यात आला. प्रत्येकानंच त्यांना यानिमित्त मनापासून शुभेच्छा दिल्या. दरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी शिवशरण पाटील यांच्या कार्याचा गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करताना अण्णांनी नेहमीच आपणास मनापासून साथ दिली असं म्हटलं. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आणि माणसं जोडण्याचा त्यांचा स्वभाव असून आपण सदैव त्यांच्या बरोबर राहू, त्यांनी मोठं व्हावं अशा भावना देशमुख यांनी यावेळी व्यक्त केल्या. पण अण्णांचा स्वभाव माणसं जोडण्याचा स्वभाव, आपण म्हणतो ना सातत्यानं, जो माणूस जोडतो तोच खरा भक्त होत असतो. त्याची सत्ता मिळव न मिळव, सत्ताची कधी अण्णांची पर्वा केली नाही. मी या माणसाबरोबर राहावं आणि माणसात काम करत राहावं आणि माझं आयुष्य त्याच्यातच राहावं असं अण्णाचं एक सातत्यानं ज्याने आपलं आयुष्य घालवत आले. अनेक वेळा पैशाच्या पाठीमागे पळणारे लोक बघितलो, सत्तेच्या मागे पळणारे लोक बघितलो, खुर्चीसाठी धावपळ करणारे बघितलो, खुर्चीसाठी आपल्याच माणसाचं खुर्ची काढून घेतो, हिसकाटून काढून घेणारे बी माणसं बघितलं. अण्णा असं कधी केलं नाही, पण आता यावेळेला मी तुमच्या बरोबर आहे. ज्यांनी आम्हाला म्हटलं गेलं त्यांनी आमच्यापेक्षा मोठं लावलं असं आमच्या मनापासून वाटत असत. फक्त बोलून दाखवावं, त्याच्यापेक्षा कृतीत करून दाखवावं हे सगळ्यात महत्वाचं असतं. दरम्यान माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे, महापौर शोभा बनशेट्टी, धर्मराज काडादी, प्रताप चव्हाण, गुरुशांत धुत्तरगावकर तसंच वेदमूर्ती बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी देखील आपले विचार व्यक्त करून शिवशरण पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला आणि त्यांनी पुन्हा एकदा आमदार होऊन जनतेची सेवा करावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या. ग्रामीण भागातून सोलापूर शहरात एक नाव उज्ज्वल केलेले अण्णांनी अण्णांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरवासियांच्या वतीने त्यांना मी 1,00,000 शुभेच्छा देते. सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करते की त्यांच्या अत्यंत उदंड आयुष्य आरोग्यदायी निरोगी आणि उत्तरोत्तर प्रगती व्हावं आणि यानिमित्ताने त्यांच्या पाटील कुटुंबियांना नेहमी आपण सहकार्य करतो, सहकार्याच्या भावनाने करतो, जनतेची सेवा त्यांनी केलेली आहे अशाच भावना आपण खरंच चालू आहे. अण्णा यश आणि अपयशासाठी कधी खचून जात नाही. सर्वसामान्यांचे काम सातत्यानं करत राहायचं. जिथं गरज पडेल त्यांनी हात मारली, त्याच्या हातीनं मदतीनं जायचं. अशा पद्धतीची धोरणं घेऊन त्यांनी समाजकारण राजकारणामध्ये भाग घेतलाय आणि सातत्यानं आमदार असो आमदारकीच्या नंतर नसतानाही तशाच पद्धतीनं आपलं राजकीय करिअर सामाजिक उपक्रम त्यांनी सातत्यानं चालू केलेले आहे. मी सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करतो की एका सातत्यानं धडपडत असणाऱ्या ह्या नेत्याला या पुढच्या काळात पुन्हा आमदार व्हायची संधी लावावी, लोकांची सेवा त्यांनी केली त्यासाठी संधी लावावी अशा पद्धतीचे शुभेच्छा या ठिकाणी देतो. शिवचरित्रकार डॉ शिवरत्न शेटे यांनी शिवशरण पाटील हे कायमच आमदार असल्याचं सांगत सातत्यानं लोकात राहणारे आणि त्यांच्यासाठी सदैव धडपडणारे अण्णा हे खऱ्या अर्थानं कार्यकर्ते आणि लोकसंग्रहामुळं श्रीमंत असल्याचं त्यांनी म्हटलं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या. मी आवर्जून अण्णांना आमदार असं म्हणतो, मी कधी माझी
हा शब्द वापरत नाही. त्याचं कारण आहे, माझ्या आयुष्यामध्ये मी महाराष्ट्रातले 288 मतदारसंघ फिरतो, 15 दिवसात मी सोलापूर शहरात असतो. मी अशी माणसं बघितली की आमदारकीच्या प्रवाहातून बाजूला पडली, आजीचे माजी झाले, लोकांमधून सुद्धा बाजूला पडले. परंतु अण्णा असं व्यक्तिमत्व आहे की जे कायम लोकांमध्ये असतं म्हणून ते कधीही माजी होऊ शकत नाही. ते आमदार या लोकांसाठी असतं. दरम्यान सत्कारला उत्तर देताना माजी आमदार शिवशरण पाटील यांनी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मान्यवरांचं मनापासून आभार मानलं. सर्वांच्या आशीर्वादामुळेच आपण मोठे झालो असून सत्ता असो वा नसो आपण याही पुढील काळात सर्वसामान्यांच्या हितासाठी, त्यांच्या कल्याणासाठी सदैव धडपडत राहू अशी ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. ते काकांचं पुण्य तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज तरी मोठा झालो. एक शेडाचा एक माणूस सोलापूरला येऊन माझ्या काकाने मला आणलं, घडवलं, मार्गदर्शन केलं, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळाला म्हणून नगरसेवक आमदार पर्यंत मी या ठिकाणी पोहोचलो. हे तुमचं चमत्कार, तुमच्या आशीर्वादामुळे मी या ठिकाणी उभा आहे. मी काय म्हणा मोठा असं काही नव्हे, मी माझं एक स्वप्न कधी पाहणार नाही. एक साधा माणूस आमदार झाला एक इतर मोठं भाग्य मला या ठिकाणी म्हणावं लागणार आहे. हे भाग्यदर्शी तुमच्या सगळं तुम्ही. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगेश लामकणे यांनी केलं. याप्रसंगी सोलापूर जनता सहकारी बँकेचे संचालक महेश अंदेली, नगरसेविका अश्विनी चव्हाण, संगीता जाधव, नगरसेवक नागेश भोगडे, उमेश गायकवाड, तसंच उद्योजक शिरीष गावसाने, धरू मेत्रे, मल्लिकार्जुन काटगाव, मधुकर आटवले, विजापूरचे महेश जाधव, डॉक्टर मल्लिकार्जुन तरनळी यांच्यासह अन्य मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसंच सामाजिक संस्था संघटनांच्या प्रतिनिधींनी, कार्यकर्त्यांनी, राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवशरण पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रात्री उशिरापर्यंत अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ॲडव्होकेट राजशेखर पाटील, अशोक पाटील, विजय पाटील, विश्वनाथ आमणे, प्रवीण ढेपे, गिरीश सर्वदे, धनराज जानकर, सुजित पाटोळे, सिद्धेश्वर पाटील, मदन पोलके, बालाजी सपाटे, संतोष हिरेमठ, योगेश जोध, राजू हौशेट्टी, अजय माशाळे, संजय याळगी, लालसिंग चव्हाण, अजित जमादार, गंगाधर पाटील, नवीन निंबाळकर, धनंजय वर्नाळ, सोमनाथ मुत्तुरे आदींसह अन्य सदस्यांनी परिश्रम घेतला.